नमस्कार मित्रांनो द्विचलीय रेषीय समीकरणाच्या म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण द्विचलीय रेषीय समीकरणाला आलेख कागदावर कसे मांडावे हे शिकलो व्हिडिओमध्ये त्यावरच आधारित काही आणखी प्रश्नांना सोडवूया बघूयात पहिला प्रश्न दिलेल्या आलेख बिंदूंपैकी कोणते बिंदू दिलेल्या आलेखाचे उत्तर आहे मित्रांनो येथे आपणास फक्त रेषा ए बी दिलेली आहे परंतु त्याचे समीकरण दिलेले नाहीये की ज्यात आपण हे आलेखबिंदू टाकून बघू शकू की ते याचे उत्तर आहे की नाही तर आता आपण काय करू शकतो तुम्ही या प्रश्नाचे उत्तर व्हिडिओ विराम करून विचार करू शकता जसे की आपल्याला माहीत आहे की एक रेषा अनंत बिंदू पासून बनते आणि ते सर्व बिंदू त्या समीकरणाचे उत्तर असते येथे आपल्याला फक्त हे पाहायचे आहे की दिलेले सर्व पर्याय या रेषेवर आहे की नाही चला बघूया येथे दोन बिंदू कंसात तीन स्वल्पविराम वजा दोन आणि कंसात सहा स्वल्पविराम एक ह्या रेषेवर आहे म्हणजेच हे बिंदू ह्या रेषीय समीकरणाचे उत्तर आहे चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया पुढीलपैकी कोणत्या समीकरणाने बनलेली रेषा एक्स वाय अक्ष यांच्या केंद्रातून जाते येथे तुम्ही काय कराल तुम्ही येथे सर्व समीकरणांचा आलेख काढून बघाल का की ही रेषा केंद्रातून जाते की नाही हे चुकीचं नाहीये पण आपल्याकडे ह्याचा चांगला उपाय आहे जसे की आपण आपल्या मागील व्हिडिओत चर्चा केली की जी रेषा एक्स वाय ती अशा प्रकारे एक्स अधिक बी व्हाय बरोबर शून्य जर याची साधारण तुलना केल्यास येथे सी हा शून्य असेल तुम्ही व्हिडिओला विराम करून दिलेल्या पर्यायांची तुलना करा आणि बघा की कोणता पर्याय या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो येथे फक्त चौथा पर्याय अशा प्रकारे दिला आहे जिथे सी शून्य आहे किंवा सी दिलेला नाहीये म्हणून आपण म्हणू शकतो की पाच एक्स वजा दोन वाय बरोबर शून्य हे समीकरण अक्षाच्या केंद्रातून जाते मित्रांनो ह्या व्हिडिओत बस एवढेच ह्या सत्रात आपण द्विचलीय रेषीय समीकरणाच्या तथ्यांसंबंधी चर्चा केली आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद